think Deepali, she is trying to connect with us. Okay, okay. And somebody who was on that day, who was supposed to present? That I didn't remember. On Wednesday. Advait must be knowing because Advait was first one na, to present. Yes. Advait, yes, who was after you? I think Mayuri. Mayuri. Mayuri is there? नहीं नहीं दीपाली थी दीपाली मयूरी आई थिंक शी स्क्रीम्ड ऑन यू राइट अरे मेरा नाम नहीं याद है दीपाली थी ओके दीपाली थी लेकिन दीपाली के बाद आज किसका था सो दैट वी कैन नेहा 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 गाइस राजन यस सी दिस नेहा इज अ बिग कल्प्रिट राइट जस्ट सिटिंग एंड लिसनिंग द कन्वर्सेशन आई थॉट आफ्टर अद्वित सेकंड वन फिर से उसी दिन होने वाला था एंड देन दीपाली दीपाली के बाद मैं ऐसा सो यू आर प्रिपेयर्ड नो मैम नो एक्चुअली ड्यू टू माय हेक्टिक शेड्यूल आई थॉट आई विल गिव इट ऑन मंडे बिकॉज़ स्टिल दीपाली कट ऑन रहेगा करके सो माय एक्टिविटी इज प्रिपेयर्ड बट प्लीज अलाउ मी टू प्रेजेंट माय सेल्फ एंड आई मीन ओके ओके नो प्रॉब्लम आई वाज जस्ट थिंकिंग इफ यू आर रेडी देन वी कैन हैव बोथ द प्रेजेंटेशंस टुडे Anybody else who is ready? Ready in advance? Okay, very few have joined yet. We'll have to wait for at least 5 minutes, I guess. You had a session before? Yes, ma'am. Yes, we attended. It was tiring session, over. No. How's your college going on? Now again, the things have extended till 31st. Ma'am, ये पूरा साल घर पे बैठ के हम करेंगे. अगले साल मिलेंगे हम लोग. Online MBA course हो गया आपका. Yes. I know the things are getting pathetic, you know, and the government is not deciding also in a proper way. मुझे तो लगता है इनके पास decision making power ही नहीं है. वो उद्धव ठाकरे उठता है कुछ और अनाउंस करता है इधर ये मीटिंग करते कुछ और अनाउंस कर देते एंड वी आर ऑल जगलिंग बिटवीन ऑल दोस पीपल यू नो वी डोंट अंडरस्टैंड व्हाट टू डू कल का न्यूज़ देखा क्या आपने वो उन्होंने एग्जाम पोस्टपोन किया और वो मंत्री बोलते हैं मुझे पता ही नहीं इन्होंने पोस्टपोन किया है तो ये क्या है You know, yesterday because of that in Navi Pet and all area, बच्चों ने बहुत स्ट्राइक किया जो those were appearing for this MPSC, UPSC exams ना तो उन्होंने बहुत दंगा किया था रात को एंड पुलिस आए थे फिर उन्होंने बाद में उनको बोला कि ठीक है हम एग्जाम्स के ऊपर डिसीजन लेंगे तो एक्चुअली यू नो वी वर एक्सपेक्टिंग स्ट्रिक्ट लॉकडाउन अभी तो मुझे लग रहा है ये उद्धव ठाकरे ने एक वीक का पोस्टपोन किया ना 21st को बोला है ना अभी उनकी एग्जाम होगी करके यस यस तो मुझे लग रहा है 21st तक वो लोग ये ऐसे ही रखेंगे एंड पोस्ट 21st पॉसिबली दे मे पुट अगेन दैट स्ट्रिक्ट लॉकडाउन एटलीस्ट फॉर अ वीक और अ 15 डेज लेकिन बच्चों के इतने प्रॉब्लम हो रहे हैं पता है इसकी वजह से नोबडी इज गेटिंग प्रॉपर आइडिया एग्जैक्टली क्या होने वाला है मैम हमारे में परसों आया घर पे तो यहाँ पे लॉकडाउन हो गया और ट्रेन भी बंद हो गई मैं फंस गया इधर घर किधर किधर है तू नांदेड़ अभी नागपुर औरंगाबाद दे आर ऑल अंडर दिस ना उनके यहाँ पे तो स्ट्रिक्ट हो गया लॉकडाउन शायद यहाँ पे भी दो दिन है अभी कंप्लीट लॉकडाउन सैटरडे संडे अच्छा वीकेंड्स पे लगा है क्या लॉकडाउन तो मंडे को आ जा सकता है नहीं ट्रेन बंद है ना 25th तक बंद है ट्रेन ऐसा प्रॉब्लम हो रहे बच्चों के घर गए तो स्टक हो रहे और यहाँ आएंगे तो यहाँ पे भी ये सब अनसर्टेनिटी है कि कब क्या होगा पता नहीं यस वेयर यू आर स्टेइंग इन पुणे देन हॉस्टल ले लिया क्या नहीं नांदेड़ सिटी अच्छा नांदेड़ सिटी फ्लैट है यस yes. Hi, ma'am. Dipali here. Hi, Dipali. We are waiting for you.
Yeah, ma'am, I'm trying to connect. There's no electricity actually. Oh, since 6 o'clock. I'm not sure whether my voice is okay or not. Then yeah, it's much audible, but PPT, okay. I don't know. Or you send it to someone, they will show it for you. I'll share it just. It's something on my autobiography or what? No, ma'am. Because Radhika naam aaya. Mujhe laga meri biography pe kuch. No, I'm sharing the screen. Okay. Is it visible? Yeah. Stress management. So, can I start, ma'am? Wait. Very few of them have joined, I guess. Okay, but if you have issue with your battery and all, you can start. Yeah, that's what. Yeah. Okay, just go ahead. Okay. Good evening, all. Today, my presentation topic is stress management. I would like to know what is stress. Everyone knows what is stress, what does it mean, but some people just ignore that feeling or just go ahead and they ignore their health as well in that. So that is the reason I wanted to take this topic today. So stress is a feeling of emotional or physical tension. So some people, they don't even know that they are in stress. Some people they feel this feeling and they get frustrated, nervous, they get angry. But some people, they just keep it in their mind. And ultimately, their health suffers in this. So going ahead, I would like to tell about the symptoms of stress. Some people, I'm focusing on the symptoms because some people don't even know that they are stressed out. It happens, but they unknowingly, they ignore it or they don't focus on their health. So ultimately, the symptoms, it increases and later on they come to know at a last stage, okay, and when they go to the doctor. So there are a few symptoms which are changes in the moods, difficulty in sleeping. Some people ignore that might be I'm not getting sleep because I'm not, because maybe I'm not that, I'm just sitting, I'm working, I'm not working throughout the day. So that is the reason I'm not getting the sleep. Pali, your sharing is gone, I guess. Is she audible to everyone? No, ma'am. She got disconnected. Just wait for 1 minute. We'll see. Yeah, ma'am. Through laptop, I'm not able to connect. It's disconnecting. Okay. So is it okay, ma'am, if I give on Monday? Because I'm not sure if I'll be able to continue. Okay. If you want, it's you can give it, if you could send it to someone, they will share it for you and you can just go on explaining. Okay. If it's possible, you can try in that way. I tried to send it on my Gmail as well so that I can connect on mobile, but Gmail is also not working. The network issues. From mobile, you can send it to somebody on WhatsApp also. Okay, I'll just try. Try it or then it's okay.
What is strength of your class actually? How many are there total students? Anybody knows? Sorry ma'am, kya hua? Class ki strength kitni hai aapki? Kitne hai actually students? Ma'am, 90. Kitne? 90? Yes ma'am. Zero? पीपीटी की डर से नहीं आ रहे शायद मैं 90 छोड़ो, मेरे क्लास में 30 से अबव कभी गए ही नहीं बच्चे. क्यों नहीं आ रहे? बोले ना, पीपीटी की वजह से नहीं आ रहे शायद. हाँ अभी आज ठीक है, लेकिन नॉर्मली आल्सो आउट ऑफ 90 ओनली 30 आर अटेंडिंग क्लास. आई डोंट नो व्हाई. आई थिंक दे आर जस्ट अटेंडिंग फाइनेंस क्लासेस. आज क्रिकेट मैच नहीं हो रहा है दीपाली? नो ना, वो जा ही नहीं रहा उसमें. आई डोंट नो व्हाई व्हाट्सएप. आई एम ट्राइंग थ्रू व्हाट्सएप वेब इटसेल्फ. ओके फाइन, नो प्रॉब्लम. यस मैम, टू विकेट्स गिव टू देयर. हां, इज इट ओके इफ आई गिव ऑन मंडे? इट्स ओके, यू एंड नेहा बोथ कैन गिव इट ऑन मंडे. या श्योर. ओके थैंक यू मैम. या बोथ ऑफ यू कंप्लीट इट ऑन मंडे सो दैट वी कैन गो विद अदर स्टूडेंट्स आल्सो. यस मैम. Sure, ma'am. Okay. So we were on our topic. I'll just share my screen. This is something I've explained you in last class, I guess, that how you can elaborate your answers. You can explain these all points which I have written here, and your answer will be way enough to get good marks. Okay, tar he mi sangitla hota ata ya point var hoto apan ki what is importance of body language. So जेव्हा पण तुम्ही कम्युनिकेशन करता, जब भी किसी से कम्युनिकेशन करते हो तो यू शुड यू ऑब्जर्व, आप उसके फेशियल एक्सप्रेशंस, उसका टोनिंग, उसके हाथों की पोजीशंस, उसकी बॉडी की स्टैंडिंग वे, सिटिंग वे, आई कॉन्टैक्ट्स, इसके थ्रू यू आर मोर कन्विंस्ड अबाउट व्हाट दैट पर्सन इज ट्राइंग टू से, एंड हिज वर्ड्स एंड हिज सेंटेंसेस एंड द वे ही इज स्पीकिंग. ये चीजों को बहुत कम इम्पॉर्टेंस रहता है और बॉडी लैंग्वेज को बहुत होता है. एक अल्बर्ट मेहलवियन का रूल है जिसमें वो बताता है कि अराउंड 65% नॉन वर्बल कम्युनिकेशन का इम्पैक्ट होता है व्हेन यू आर टॉकिंग टू समवन. दैट इज व्हाई इट इज वेरी वेरी इंपॉर्टेंट, एंड बीइंग अ एमबीए स्टूडेंट फॉर यू इट इज मोर इम्पॉर्टेंट, क्योंकि आप लोगों में ना एक वो ऑरा होता है कि आपकी वो पर्सनैलिटी, आपकी बात करने का तरीका, यू नो दैट इज हाउ इट शुड क्रिएट दैट काइंड ऑफ इम्पैक्ट, एंड दैट इज ऑल मोर ऑफ अ नॉन वर्बल कम्युनिकेशन. मग काही मुलांना अशी वेड्यासारखी इंटरव्ह्यूला सुद्धा बसतात ना, तर दे विल बी सिटिंग लाईक दिस, पाठीत पोक काढलेलं असे असे बसून राहतात, नंतर आन्सर करताना असा असा हात करतात काहीतरी, दे विल डू दिस काइंड ऑफ मुवमेंट्स ऑफ हँड वाईल आन्सरिंग. ऑल दीज थिंग्स are being counted as your nervousness, your anxiety, or your non-confidence towards that interview, or you are not prepared. So ye sari body language read hoti hai. तो ये हमेशा याद रखो, आप कैसे खड़े रहते हो, आप कैसे चलते हो, आप कैसे सबको आई कॉन्टेक्ट देते हो कि नहीं, या आपके फेस पे हल्की सी स्माइल होती है कि नहीं, कि आपके फेस पे ग्रीन होता है, हमेशा गुस्सा, हमेशा नो काइंड ऑफ ये ऐसे होता है. दिस ऑल स्पीक्स अ लॉट अबाउट योर पर्सनैलिटी, एंड पीपल स्टार्ट जजिंग यू अकॉर्डिंग टू दैट. बिकॉज एक सिंपल सी बात देखो, आप इंटरव्यू के लिए जाते हो, तो जब भी आप वो प्रीमाइस में जाते हो, आप सपोज अभी यहाँ पे मैं एज ए इंटरव्यूअर बैठी हूँ एंड यू आर एंटरिंग द रूम,
राइट, आप रूम में एंटर कर रहे हो तो द मोमेंट आई सी यू एज अ कैंडिडेट, द वे यू आर वॉकिंग इन, द वे यू गिव मी अ स्माइल, द वे यू आर लुकिंग एट मी, द वे यू आर ट्राइंग टू गिव मी हैंडशेक और यू आर विशिंग मी इज शोइंग मी हाउ मच कॉन्फिडेंट एंड प्रिपेयर्ड यू आर. राइट, जो बच्चे प्रिपेयर्ड नहीं होते ना वो अंदर आते ही डरते हैं, उनके इसमें वो एंजाइटी वगैरह शुरू हो जाता है एंड देन दे अवॉइड आई कॉन्टेक्ट. वो डायरेक्टली ऐसे देखते नहीं है, दे विल जस्ट लुक ऐसे देख के ना नीचे देख लेते बच्चे, तो ये इमीडिएटली समझ में आते कि ये बच्चा प्रिपेयर्ड नहीं है. फिर हंसेगे भी नहीं, द स्माइल दैट इट शुड बी अ प्रॉपर स्माइल विथ लॉट ऑफ कॉन्फिडेंस, तो बच्चे से वैसे करते ऐसे करके बैठ जाते बिकॉज दे आर इन इन अंदर से पूरे स्केर्ड होते वो, दे आर वेरी स्केर्ड अबाउट क्वेश्चंस और क्या होगा ये होगा. ये चीज मैंने ओरल्स में भी नोटिस की, मतलब जब मैं ओरल्स लेती हूँ तब भी बच्चों का ये हालत होती है. अगर बोलते हैं कि इंटरव्यू के जैसा ओरल होगा तो वो एंटर करने से ही डरने लगते वो वहां पे, एंड दैट इज हाउ द बॉडी लैंग्वेज इज रिवीलिंग मी कि द पर्सन इज नॉट प्रिपेयर्ड, ही इज नॉट कॉन्फिडेंट. या आपकी जो एंजाइटी या स्ट्रेस, जैसे दीपाली बात करने वाली थी स्ट्रेस पे, ये जो स्ट्रेस है एंजाइटी है ये भी आपकी रॉन्ग बॉडी लैंग्वेज बनाती है. सो ऑलवेज फोकस ऑन योर बॉडी लैंग्वेज, टेक केयर ऑफ योर बॉडी लैंग्वेज. बहुत सारे लोगों के वर्बल कमांड्स बहुत होता है, दे हैव गुड वोकैबुलरी, दे कैन मेक गुड सेंटेंसेस, बट देयर बॉडी लैंग्वेज इज द बिगेस्ट कल्प्रिट फॉर देम. राइट, उनकी बॉडी लैंग्वेज उनके बारे में निगेटिव ये भेजती है सिग्नल दूसरों को, एंड पीपल डोंट अप्रिशिएट देम द वे दे शुड बी अप्रिशिएटेड. राइट, ये बहुत सारे लोगों के साथ होता है, बहुत सारे, क्योंकि लोग कभी अपनी नॉन वर्बल कम्युनिकेशन पे ध्यान ही नहीं देते. लोगों को लगता है मुझे इंग्लिश एकदम फटाक से बोलने आता है, मुझे वोकैबुलरी मेरी बहुत एक्सेलेंट है, एंड आई कैन स्पीक इंग्लिश इन अ वेरी फ्लुएंट एंड वेरी नाइस वे विद अ फॉरेन एक्सेंट टच एंड ऑल दैट. तो लोगों को लगता है कि दैट पर्सन विल क्रिएट एन इम्प्रेशन, पर ऐसा नहीं होता है बिकॉज 65% इज योर बॉडी लैंग्वेज. नाउ इमेजिन अ पर्सन विद अ वेरी गुड वोकैबुलरी एंड वेरी गुड इंग्लिश इज स्टैंडिंग इन फ्रंट ऑफ यू. राइट, लेकिन उसके शोल्डर्स डाउन है, डाउन यानी ही स्टैंडिंग लाइक दिस. ओके, वेन एवर ही इज टॉकिंग ही इज नॉट गिविंग यू आई कॉन्टेक्ट, इधर ही इज लुकिंग हियर एंड देयर और ही इज जस्ट लुकिंग डाउन एंड स्पीकिंग. या उसके बॉडी लैंग्वेज क्लोज बॉडी लैंग्वेज है, एक तो वो ऐसे हाथ पूरे बंद करके क्लोज बॉडी लैंग्वेज में बात कर रहा है या फिर अपने पॉकेट में हाथ डाल के बात कर रहा है, एंड देयर इज नो ओपन पाम जेस्चर्स. राइट, ये कुछ नहीं है. तो इससे आपको कितना इंप्रेशन आएगा, आप क्या बोलोगे पता है एंड में कि उसकी इंग्लिश अच्छी है यार लेकिन बाकी कुछ मुझे अच्छा नहीं लगा ये बंदे. राइट, द सेम थिंग हैपेंस फॉर यू ड्यूरिंग योर इंटरव्यूज. इंटरव्यू के टाइम यही चीज होती है, बच्चे इंग्लिश में अच्छे होते हैं लेकिन बॉडी लैंग्वेज की वजह से मार खाते हैं. बॉडी लैंग्वेज ने अपनी पर्सनालिटी बिल्ड करो. अगर आप मोटे हो तो पतले बनो, थोड़ा जिम विम जाओ, घर पे एक्सरसाइज करो. यू नो द बॉयज स्पेशली शुड हैव दैट गुड फिजिक. वो फिजिक की वजह से ना एक अलग सा आपके अंदर एक आ जाता है, लुक आ जाता है, एंड विच क्रिएट्स एन ऑरा. अपनी पर्सनालिटी कैसी कैसी चाहिए पता है, द मोमेंट यू एंटर सम प्लेस, द मोमेंट यू एंटर अ हॉल, एन ऑरा शुड बी क्रिएटेड. आपके अराउंड एक ऐसे एक वातावरण तैयार झालं पाहिजे द मोमेंट यू एंटर देयर. आप ऐसे हर एक के जैसे नहीं लगनी चाहिए कॉमन पर्सन. And that can be built the way you are standing, the way you are walking, the way you are looking to everybody, but people start judging you. So these are all parameters, very, very important, a part of your personality. Remember this. And these are very much ignored one. लोग बिल्कुल ध्यान नहीं देते इन सब चीजों के, कितनी बार बोला ना फिर भी ध्यान नहीं देते. वियर्ड से फेशियल एक्सप्रेशंस रखेंगे, आई कॉन्टेक्ट ठीक से नहीं देंगे, हैंड जेस्टर्स पे ध्यान नहीं देते, पर्सनल स्पेस पे ध्यान नहीं देते, बॉडी कॉन्टेक्ट. Right, all these things have to be understood. They speak a lot about you. Okay, so first ek part dekhenge hum log. This is how I got the picture. I'll just elaborate it for you. Okay, first impression of body language. क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए. Now see, you should have a open gaze. यानी आपकी आँखों के सामने आपको eye contact देना है. You have to look into the eyes of other person. इसका मतलब ये नहीं कि आप stare करो किसी को, right? देखते ही बैठो. Don't keep looking like this to someone. They will feel like you are staring them. Okay? आगे से जो मुझे direct डोलत नजर देऊन बोलायचं.
जो नजर देऊन बोलत नाही ना त्याच्या मनामध्ये काहीतरी असतं असं आपल्याकडे म्हणतात पण लोक की तू इकडे बघून बोल तू खोटं बोलतो असं वाटतंय मला. अँड दॅट नॅचरली युअर बॉडी डज. इफ यू आर लाईंग, इफ यू आर नॉट टेलिंग द ट्रूथ, यू आर अवॉइडिंग गिव्हिंग आय कॉन्टॅक्ट. अँड दिस इज हाउ पीपल ट्राय टू जज यू बिकॉज ऑफ दॅट इन इंटरव्ह्यू. सेकंड, स्माईल. कीप स्माईल. स्माईल म्हणजे ही करत फिरायचं नाही, मी दात दाखवत फिरा म्हणत नाही. राईट. सो डोंट अननेसेसरी स्माईल. उगाच आपल्याला वेडा म्हणून टॅग लावून देतील लोक. वेडा आहे का काय, वेडी आहे का काय. सो स्माईल इज अ लिटल स्माईल विच शुड लुक, विच शुड गिव्ह दॅट प्लेझंट फिलिंग ऑन युअर फेस. राईट. तुम्ही अप्रोचेबल वाटले पाहिजे, तुमच्याकडे पाहून एक पॉझिटिव्हिटी रिफ्लेक्ट झाली पाहिजे, म्हणजे ऑटोमॅटिकली समोरच्याकडनं ती पॉझिटिव्हिटी तुम्हाला मिळते. येतं लक्षात. सो दॅट स्माईल शुड बी देअर ऑन युअर फेस. देन ओपन पाम्स. ओपन पाम मीन्स युअर हँड शुड बी ओपन. डोंट कीप देम क्लोज लाईक दिस. राईट. लाईक दिस. हे असं नको आहे. कीप देम ओपन. व्हेनेव्हर यू आर कॉन्व्हर्सिंग डू दिस हँड मुव्हमेंट. सो दिस इज वॉट आय वॉज टेलिंग यू. दॅट इज वॉट आय वॉज टेलिंग यू. दिस शोज दॅट यू आर रेडी टू ऍक्सेप्ट वॉट यू आर फिलिंग अबाउट. यू आर रेडी फॉर क्वेश्चन्स. यू आर रेडी फॉर देअर कमेंट्स. अँड दॅट शोज दॅट यू आर अप्रोचेबल. सो हे ओपन पाम्स असणं खूप गरजेचं आहे. गुड पोश्चर. सेट इरेक्ट, स्टँड इरेक्ट. हे अजिबात तुमच्या जनरेशनची मुलं करत नाही माहिती का. पाठीतनं सरळ बसत नाही. चेअरमध्ये बसले की वाकणार, उभं राहिलं की वाकणार. मला असा राग येतो ना, मी अक्षरशः जाऊन मारते असं पाठीत की सरळ उभा राहा. एकदम यंग मुलं एकदम छान दिसतात, हँडसम वाटतात. ते युनिफॉर्म वगैरे टाइप कोट बीट घातले इंटरव्ह्यूला येताना तेव्हा किती छान दिसतात तुम्ही. आणि वेड्यासारखं ते असं उभं राहायचं, इतकं घाणेरडं पोश्चर दिसतं ते बॉडीचं. सो यू शुड नो. काही लोक पोट बाहेर काढून उभे राहतात. राईट. दे हॅव दॅट हॅबिट ऑफ स्टँडिंग लाईक दिस, पोट बाहेर काढून उभे राहतात. दिस इज ऑल्सो इट शोज सो डर्टी पोस्चर. बाहेर बाजूने पाहिलं ना ते इतकं नॉन कॉन्फिडेंट. राईट. कोणी अशा म्हणजे मी म्हणतील की माझी कंपनी असेल तर मी अशा याला बोलवणार पण नाही इंटरव्ह्यूला. आय से दॅट टू देम. आणि हे होतं. सो बॉडी पोस्चर नेहमी इरेक्ट आणि प्रॉपर पाहिजे तुमचा.
sorry, my connection was lost. No problem, ma'am. It happens. Technological barriers. We have learned them, right? I don't know. Sometimes it is so nice and sometimes it decides that I have to trouble her. It will keep going and coming, going and coming. So, your hands should be in a proper way. You have to keep them in the side. Like, asa sarala khali thevayche. Ugalcha stala vakada tikada karat basayche nahi. Feet 6 to 8 inches apart. Now, this is how normally when you keep a little distance. Now, boys keep a little more distance. Girls keep little distance. Ata, when you are walking, mulinni ugalcha ste, mulansarko asa 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 chalat jayche nahi. I have seen girls walking like this. Maithe, te haat ashe. बॉइज सारखे आणि ठॉक 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 बॉइज सारखं चालत जातात आणि आपण काही सांगायला गेलं ना की त्यांचं एक्सक्यूज असतं आय एम अ टॉम बॉय मी टॉम बॉय सारखी वाढली आहे आणि हे अरे पण आपण फेमिनाईन आहोत ते फेमिनाईन स्ट्रक्चरला तसं वागणं चांगलं दिसत नाही सो समवेअर यू हॅव टू लुक की युअर वॉक शुड लुक गुड राईट सो वॉक कसा पाहिजे मुली चालताना थोडेसे पाय जवळजवळ टाकतात ओके ते वॉक लिटल बिट क्लोजर आणि बॉईजचे पायाचे जरा लांब लांब असतात ते त्या त्या जेंडरला तो वॉक चांगला दिसतो आता पाय जवळजवळ टाकायचे म्हणजे रॅम्पवॉक करत फिरायचं नाही तू उगाच रॅम्पवॉक करत आपलं कमरेला झटके देत चालायचं नाही दॅट अगेन लुक्स ऑल्ड सो व्हॉट इज दॅट इन अ प्रॉपर वे डोंट कीप सो मच डिस्टन्स वाईल स्टँडिंग टू कीप युअर सेल्फ बॅलन्स यू हॅव टू मेंटेन अ लिटल डिस्टन्स सो बॉईजच्या पायात जास्त डिस्टन्स असतं मुलींच्या पायामध्ये थोडंसं कमी डिस्टन्स असतं पण इट इज नीडेड वेन यू आर स्टँडिंग अदरवाईज ते खूप जवळ पाय ठेवले की आपला बॅलन्स जाऊ शकतो नाउ सी द ऑपोजिट ऑपोजिट पिक्चर वेअर हाऊ द थिंग्स आर लुकिंग इवन देअर ऑल्सो यू कॅन सी या माणसाचं बघ कशी नजर खाली आहे नजर खाली असलेला असे शोल्डर्स डाऊन असलेला व्यक्ती ऑटोमॅटिकली फोटोतच दिसतोय की नाही की त्याला कॉन्फिडन्स नाहीये राईट दॅट पर्सन डझंट हॅव कॉन्फिडन्स ही डझंट हॅव हाऊ ही इज लुकिंग डाऊन नॉन कॉन्फिडेंट दुसऱ्यावर डिपेंडेंट असलेला व्यक्ती वाटतो हा नंतर होल ड्रिंक ऍट द चेस्ट म्हणजे असं छातीशी धरून चाललेला इनसेक्युअर लोक असे असतात Right? They will hold everything towards their chest and they are walking. So it is like insecurities. Hands in pocket. Very bad way of standing. Especially when you are presenting, when you are in the interview, when you are talking to someone. This is not how you should stand. And feet together. So hey, wrong body language. And yachi apan kaaji ghetli paije. So whenever you are standing, try to stand casually in front of the mirror and see whether you are having any such kind of wrong body languages and if it is there immediately correct it you need to correct it right away because that is how your personality is going to get affected same thing is for boys and girls right girls apan baga he patit na erect paije right apni chin nehmi ashi thodi var paije and then you are looking it shows your confidence it shows your this the person who don't want to have that kind of confidence is not showing that eye contact and all so te tumhala deta alo paije nantar sagyat important body language madhe kiwa when you are communicating soft skills che hacha madhe sudha eye contact is very 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 important It is a very much big tool of non-verbal communication. So if you are not able to give correct eye contact, your communication is not going to become proper communication. You may remember this. The person who is listening to you is not going to trust you if you don't look into their eyes and speak. Right? तुम्ही कन्व्हिन्स तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही डिरेक्ट आय कॉन्टॅक्ट देऊन ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करता तुमच्या नजरेतले भाव तुमच्या नजरेतलं कन्व्हिक्शन समोरच्याला कन्व्हिन्स करतं की तू जे बोलतीये किंवा तू जे बोलतोय ते एक्झॅक्टली मला समजते आणि ओके मी अग्री आहे तुम्ही जे काही म्हणताय त्याला सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नेव्हर टेक अवे युअर आईज अँड स्पीक इव्हन टू द ऑपोजिट जेंडर पहिली गोष्ट ते डोक्यातनं काढून टाका की मुलीशी बोलायचंय आणि मुलाशी बोलायचंय यू आर स्पीकिंग ऑन अ प्रोफेशनल फ्रंट सो देअर यू शुड लर्न टू गिव्ह आय कॉन्टॅक्ट हे आलंच पाहिजे कारण एस्पेशली गावाकडची मुलं मी बघते ते देत नाहीत आय कॉन्टॅक्ट ते असे खाली बघून बोलतात इवन टीचरशी बोलताना पण सरळ आय कॉन्टॅक्ट देत नाही टीचरनी समोर पाहिलं की लगेच मान खाली घालतात आणि माझं लक्ष जर इकडे तिकडे असेल तर माझ्याकडे बघून बोलत असतात But the moment I give them eye contact and I start looking at them and speaking, they will take away their eyes. This is a wrong way of communication.
remember. Never do that. If you're doing it, practice that you're continuously giving eye contact to the person. That doesn't mean staring. Ek tak baghna nahi manat nahi. Apli madhe madhe paapne ni hai karaycha dolala miskavaycha. Okay, you have to can flip your eyes. Or for a fraction of seconds, you can look here and there and then again look back to that person. If you're feeling ki khupas continuously bakto hai tera vyakti kade. There are ways to manage it. The best way is ki tumhala jar ekadala baghayla odd vatte tumhala he vatte tar ha area asto ha triangle asto ithun asa ikade tumhi kutehi pahila na tari tya vyaktila vatte ki tumhi tyacha nazret baghta ani sagrat best asto ki ithe tumcha bhuvyancha madhe when you are seeing in between he ya don bhuvya astat tyacha madhe jar tumhi tya vyaktikade baghat asal tar tyala asa vatte tumhi dolyat dole deun baghtay but actually tumhi tya vyaktiche dolyat dole deun baghat nahi so tumhala awkward feel hot eye contact dena. So there are ways that you can tackle this eye contact issue, but you have to be very careful and about the eye contacts because it is much needed. Ek ve tumhi hat open gesture theu naka, tumhi jasta hat valu naka, tasas hat saral theun bola, pan eye contacts na deta bolyar tumcha communication kadhich barobar honar nahi. It is a non-verbal express much without using a single word. Okay. In American culture, maintaining eye contact shows respect and indicates interest. Now, many body languages are having a little bit of differences when you travel to different countries. So, kai countries madhe kahi goshti. For example, he je hand gesture hai, apan chhan disayla vagre karto aso. Right, this hand gesture, good, okay, right? Asa gal apan asa karto, mast hai vagre. The he hand gesture jar tumhi Middle East madhe kela, then they will take it as an offense. त्यांच्या मनाने मताने हे हँड जेस्चर म्हणजे शिवी असते इट हॅज व्हेरी बॅड मीनिंग अँड दॅट इज वाय दे डोंट लाईक डुईंग सच काइंड ऑफ हँड जेस्चर्स सो व्हेन एव्हर यू आर ट्रॅव्हलिंग टू सर्टन कंट्रीज यू शुड ऑलवेज रीड अबाउट डूज अँड डोंट्स ऑफ दॅट कंट्री त्या कंट्री स्पेशली कल्चरल फ्रंट वरती बघायचं की काय चालतं काय नाही चालत जसं काही कंट्रीज मध्ये ब्लॅक ड्रेस काही टिपिकल ह्याला चालत नाही आपल्याकडे पण असतं ना ब्लॅक ड्रेस आपण देवाला सणांना एक आपल्याकडे संक्रांत सोडली तर आपण काळा रंग कुठल्या सणाला घालतो आहे की नाही नंतर आपल्याकडे काही कल्चर्स आहे सपोज पूर्ण व्हाईट साडी एक टिपिकल ओकेजनला तसं त्यांच्याकडे फ्युनरल मध्ये काही ड्रेस घालतात काही फुलं टिपिकल कलरची जपानमध्ये चायनामध्ये आवडत नाही सो देर आर मेनी रूल्स अँड रेग्युलेशन ऍज पर द कंट्री स्पेशली ऑन द कल्चरल फ्रंट सो यू शुड ऑलवेज रीड इट ऑन गुगल बिफोर यू आर ट्रॅव्हलिंग टू कंट्रीज बिकॉज चुकून नकळत कळत आपल्याकडनं काही असं चूक व्हायला नको आणि कोणाचे सेंटिमेंट दुखवायला नको हाच त्याच्या मागचा उद्देश असतो The way you look at someone communicates interest, right? When you are looking at someone, it shows that you are interested in what that person is saying, or it shows the affection that you like that person, or it shows the hostility, or it shows like you are not interested, you are attracted, or you are tumhala topic kalat nahi, you are confused. Everything can be read through your eyes. Right, सगळे एक्सप्रेशन्स तुमच्या आईज मधनं रीड होतात आय कॉन्टॅक्ट इज इम्पॉर्टंट इन मेंटेनिंग द फ्लो ऑफ कॉन्व्हर्सेशन अँड फ्रॉम गॉगिंग द अदर पर्सन्स रिस्पॉन्स जेव्हा तुम्ही आता मी सपोज आपण आता क्लासरूम मध्ये बसलेलो इमॅजिन करा अँड आय एम टीचिंग यू दिस सब्जेक्ट अँड राईट नाऊ आय एम टीचिंग यू अँड यू ऑल आर लिसनिंग टू वॉट आय एम सेईंग अँड देन वेन आय एम टॉकिंग टू समन इफ अद्वैत इज सिटिंग नेहा इज सिटिंग दीपाली आहे चैतन्य आहे बाकीची मुलं आहे अनुकूल आहे So, Ankur ahe. So, all are sitting here and I am looking at them. And when I am giving everybody eye contacts and I am explaining the importance, tumhala tyacha mahatva kalta, automatically tumcha head asa nod hota. Right? And then you come to know ki, yes, what is important, what is not important. Ma'am cha doyatna karte ki, khub mahatvachi gosht hai. Right? This is how you can read people. And this is same thing happen when you are giving eye contacts. सी हे होतं अवर प्युपिल्स म्हणजे डोळ्याच्या आतले बुबुळ असतात ना दे गेट्स डायलेटेड वेन वी आर इंटरेस्टेड इन द कॉन्व्हर्सेशन एखाद्याचं बोलणं जर तुम्हाला आवडत असेल तर ऑटोमॅटिकली तुमच्या डोळ्यातले बुबुळ असतात ते असे डायलेट होतात तो ब्लॅक हे असतं ते असं मोठं मोठं व्हायला लागतं आणि त्याच्यावरनं समोरच्याच्या लगेच लक्षात येतं की दॅट पर्सन इज एन्जॉईंग व्हॉट एव्हर द टॉपिक इज बीन सेड नंतर ब्लिंकिंग मोर दॅन ऍव्हरेज इज अ साईन ऑफ अ फिजिकल अट्रॅक्शन
So when you like someone, you are feeling physically attracted, then you blink more than 20 times a minute. So he naturally blinking hota apla karna. He sagga brain shi connected hai laksa teva. This is all according to your thinking and thoughts. The things are coming out through your eyes, through your emotions are coming, expressing through your non-verbal communications. Glancing to the left is a sign trying to remember. Try this, right? Try this when you are not that conscious, but tell somebody ki maja dolankade bag, and you try to remember something. When we are trying to remember something, automatically aple dole left side la jata. If you want to recall something from your memory, aple dole tikde vartat. Glancing to the right is a sign of creative juices are flowing. Mhanje tumhala ekada kai innovative thoughts ala, kai creative karayla sangitle ki tumche dole barobar right side la jatat. म्हणजे आपण म्हटलं सांगण्याची डिझाईन कशी करायची, आपण कसं करायचं, याचं प्लॅनिंग आपल्या रूमच्या ह्याला इंटिरियर कसं करायचं ना, दिस इज अ क्रिएटिव्ह थॉट ना. तर वेन यू आर थिंकिंग ऑटोमॅटिकली यू विल स्टार्ट थिंकिंग टुवर्ड्स द राईट साईड बिकॉज दे आर द ब्रेन पॉईंट्स आर लोकेटेड. तुमचं मेमरीचं ब्रेन इकडे आहे, तुमचं क्रिएटिव्हिटीचं ब्रेन इकडे आहे, त्याच्यामुळे आईज बरोबर तिकडे शिफ्ट होतात टू रिकॉल दॅट फ्रॉम युअर ब्रेन. अँड दिस इज हाऊ द आय मुवमेंट्स आर रेड बाय द अदर पीपल. सो दिस इज important of eye contacts, body posture and gesture. Ata ite baga photos mare, right? When you have closed your hand, tujhe hataachi ashi position hai, you are talking, either you are defensive, you are non interested, right? He body language hai, or non confident. Tumhi presentation detana jar asa ubha rahila ani presentation dyayla lagla ta 100% audience la vatte ki tumcha confidence nahi, you are scared. असं आता इथे ही लेडी आणि जेंट्स बसले, असं बसलेलं असलं तर दे स्टार्ट फिलिंग की यू आर डिफेन्सिव्ह, यू आर नॉट ट्राईंग टू अग्री विथ व्हॉट दॅट लेडी सेइंग. ठीक आहे तुझं तू बोल, मला काय करायचंय. आपोआप आपली पोझिशन अशी होती की नाही बघा. तुम्ही वाद घालताना बघा, एखाद्याशी भांडण करताय अँड यू आर नॉट अग्रीइंग टू दॅट पर्सन, ऑटोमॅटिकली तुमचं बॉडी पोस्चर असं होतं. आपण असं होतो ठीक आहे तू बोल मी नंतर बोलतो, ऑटोमॅटिकली यू स्टार्ट क्लोजिंग युअर. हे नॉर्मल साइन्स आहेत माहितीये, तुमची ब्रेन थ्रू सिग्नल्स इतके अननोइंगली येतात की ती बॉडी पोस्चर असाच होतो. हा शेजारी हा डोनाल्ड ट्रम्पच वाटतो, कसा अरोगन्स दिसतोय बघा त्याच्या चेहऱ्यावरती, अरोगन्स वाला पिक्चर, राईट? सिटिंग लाईक दिस विथ अ हेड अप अँड लुकिंग लाईक दिस टू ऑल, इट लुक्स अरोगन्स. ही लेडी अशी बसली आहे, ती अशी खाली वाकून बसली आहे, अनॉइड दिसते, चेहऱ्यावरती राग आहे, डोळ्यातनं राग दिसतोय, अँड दिस इज हाऊ. नंतर खाली इरिटेटेड, हॅपी, कन्फ्युज, वरीड. सी जस्ट बाय लुकिंग ऍट देअर फेसेस अँड देअर आय कॉन्टॅक्ट वी कॅन मेक आउट वॉट दे आर हॅव्हिंग ऑर दे आर गोईंग थ्रू इमोशन्स. इकडे बघा, हे गुड आणि बॅड बॉडी पोस्चर्स आहेत. हिअर यू सी पुअर बॉडी पोस्चर, हे मी सांगत होते. असं पाठीतनं वाकून इथे इथे हे करतात, बेंड करतात वरती, वरच्या साईडला. एस्पेशली टॉल पीपल दे डू दिस. जे टॉलर असतात ना त्यांना मी असं उभं राहताना पाहिले. दे शुड रिअली टेक केअर ऑफ देअर बॉडी स्ट्रक्चर, अदरवाईज हॅव्हिंग सच अ गुड हाईट अँड दे कॅन रिप्रेझेंट इट इन अ गुड वे. सो बेस्ट वे इज टू जॉईन जिम. जॉईन जिम दे ऑटोमॅटिकली पोस्चर तुमचं असं होतं, ऑटोमॅटिकली होतं. जिम मध्ये गेल्यामुळे आपोआप तुमचं पोस्चर इरेक्ट होतं अँड यू लुक व्हेरी हँडसम अँड गुड, राईट? नंतर दिस इज अ करेक्ट वे ऑफ स्टँडिंग. आणि हे मी म्हटलं ना, पोट पुढे काढून उभे राहतात, सो दे विल जस्ट दिस पार्ट इज कमिंग इन फ्रंट, असं पुढे काढून उभे राहतात. यू मस्ट हॅव दिन सच काइंड ऑफ कॅरेक्टर्स स्टँडिंग इन दिस. सो व्हेन एव्हर यू इफ यू आर स्टँडिंग लाईक दिस, मेक शुअर ऑर टेल युअर फॅमिली पर्सन हु इज देअर राईट नाऊ. कारण आता इन्स्टिट्यूटमध्ये नाही असते तर पर्सनली आम्ही टीचर्स तुम्हाला फीडबॅक देतो, नीट उभारा, सरळ उभारा, पाठीतनं असं वाकायचं नाही. ते पर्सनॅलिटी बघ किती घाण दिसतीये, व्यवस्थित यायचं, ग्रुमिंग मध्ये यायचं, असं घाणेडं यायचं नाही क्लासला. दीज ऑल थिंग्स विल बी बंबार्डेड ऑन यू वेन यू आर इन द इन्स्टिट्यूट. बट नाव ऍटलीस्ट टेल युअर फॅमिली पीपल की यू शुड नॉट बी इन दिस पोस्चर, right? You should avoid. And if I am standing by default, please tell me ki I am wrong and then I'll start correcting my posture. Karan, take my words, tumchi personality la khub impact hoto. Females, jeva tumhi short dresses ghalta kiwa ekada asa skirt ghatla hai ta aplyala sitting varti khub laksha dhayla lagto. कारण जेव्हा आपण फुल कपडे घातलेले असतात, जेव्हा आपण सलवार असते, पॅन्ट असते खाली, तर आपल्याला बसताना पायामध्ये गॅप पडतो नॅचरली, राईट? सो ते तर कॉन्शियसनेस असतो. प्लस वेन यू आर सिटिंग यू शुड सिट अप स्ट्रेट. ही कशी बसली आहे फर्स्ट,
तसं स्ट्रेट पाय व्यवस्थित खाली टेकवलेले, मुलीच नाही मुलांचं पण, यू शुड सिट प्रॉपरली. मुलांनी फोरच्या साईन मध्ये बसलेलं चालतं, म्हणजे चारच्या आकड्यात असा पाय घडी केलेला. मुलींसारखं असं बसू नका. मुलं असे बसतात वेड्यासारखे, पायावर पाय टाकून पोरींसारखे, इतकं घाणेरडं दिसतं ते. पोरं अशी बसतात का मुलींसारखी? कसं पण बसायचं आपलं वेड्यासारखं? सो हे दिस इज नॉट राईट. ओके, सिट स्ट्रेट, लुक, हॅव अ लिटल स्माईल, गिव आय कॉन्टॅक्ट. दिस इज अ राईट वे टू सिट वेन यू आर इन द कॉर्पोरेट, वेन यू आर गोईंग फॉर इंटरव्ह्यू ऑर एनी प्रोफेशनल एन्व्हायरमेंट. राईट, ही मुलगी कशी सेकंड बसली आहे, ही थर्ड कशी पुढे वाकून बसली आहे, नंतर ही कशी तिसरी बसली, दीज आर ऑल रॉंग पोस्चर्स यू आर सिटिंग. राईट, यू शुड हॅव ऑल दीज राईट पोस्चर बिकॉज दॅट शोज अ लॉट ऑफ थिंग्स अबाउट यू. ही हिला पाहिलं तर ही आपल्याच विचारात वाटते सेकंड वाली, थर्ड वाली पाहिलं तर ती घाबरली आहे, टेन्थ डे का ती काहीतरी तिच्या ह्याच्यात टेन्शन मध्ये असं वाटतं, ही आहे ही नॉन इंटरेस्टेड वाटती लास्ट वाली. सो मी जर असे कॅन्डिडेट पाहिले तर या तिघींबद्दल मला अजिबात पॉझिटिव्हिटी वाटणार नाही. मी म्हणेले कसे बसतात, कसे करतात. राईट, इन्स्टिट्यूशन लेवलला पण जेव्हा आम्ही रिक्रुटमेंट करतो, स्टाफचा कधी इंटरव्ह्यू होतो किंवा नवीन एखादा स्टाफ पाहिजे म्हणून आम्ही इंटरव्ह्यू घेतो ना, तर त्यांना आधी सोफ्यावर बसवलेलं असतं आणि सोफ्यावर बसवून त्यांच्याकडनं फॉर्म फिलअप केला जातो अबाउट द बेसिक त्यांची इन्फॉर्मेशन बद्दलचा. तर तो फॉर्म तुमच्याकडनं पण प्रत्येक इंटरव्ह्यूच्या व्हेन्यूवर घेतला जातो भरून, तुमची बेसिक इन्फॉर्मेशन असते त्याच्यामध्ये. सो तो फॉर्म आम्ही भरून घेताना ना, एव्हरीबडी अराउंड इज वॉचिंग दॅट पर्सन. आणि बऱ्याचदा मला असं होतं की मला असे फीडबॅक येतात, कसं बसले मॅडम ते, ह्या असं आपल्याकडे टीचर म्हणून तुम्ही घेणार का, काय ते कसा चेहरा करून आलाय, दाढी केली नाही काही नाही, असले रदाळे चेहरे आपण आपल्याकडे घेणार का. यु नो, सी हाऊ स्टेटमेंट्स आर पास्ट. सो दिस इज समथिंग इज गोइंग टू हॅपन विथ यू ऑल्सो इफ यू आर नॉट गोइंग टू फॉलो दिस रूल्स. बिकॉज अल्टिमेटली जॉब करणं, स्वतःचं काहीतरी करणं, हेच तुमचं अल्टिमेट एम आहे. आणि स्टार्टिंगला थोडासा जॉब एक्सपिरियन्स सगळ्यांनाच घ्यायला लागणार आहे. सो दिस इज समथिंग यू हॅव टू फॉलो, रिमेंबर. नंतर हँड जेस्चर्स, पोस्चर्स मी सांगितले, नॉर्मल जेस्चर असतात असे थम्स अप, हे असे, नो, ओके, हे चालतं आपल्याकडे, बाहेर चालत नाही. सो टेक केअर ऑफ द हँड जेस्चर्स. युअर हँड मुवमेंट शुड ऑल्सो बी लिमिटेड. खूप हात सारखे सारखे असे, सारखे सारखे असं बोलताना केलं ना की त्या समोरच्याचं लक्ष तुमच्या हाताकडे राहतं. आता कितीदा ही हात फिरवणार, कितीदा. काही लोक तर, काही जणांना तर मी पाहिले, वाईल स्पीकिंग यु नो दे विल लिटरली मेक सच अ बिग मुवमेंट. म्हणजे ते जेव्हा मुवमेंट्स करतात ना, दे विल ट्राय टू असे 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 हात करतात. दिस इज ऑल रॉंग. राईट, एवढेच तुमचे हात मूव झाले पाहिजे वेन यू आर डुईंग द जेस्चर्स अँड ऑल. सो हँड मुवमेंट्स, हँड जेस्चर्स एवढेच पाहिजे. खूप हात असे असे करत करत बसायचं नाही, इतके लांब लांब लांब, हे लिमिटेड पाहिजे. Tone of voice, some people will find it hard to concentrate when the speaker is talking due to the way that person talks. Some people will speak in a very dull tone, saying one thing at a time, and some people will find it hard to concentrate. Now imagine if I'm teaching you this and I'm reading this and I'm telling you some people will find it hard to concentrate when the speaker is talking due to the way that person talks. Some people will speak in a very dull tone, saying one thing at a time, and some people will find it hard to concentrate. Barobar hai na, kalna na sagyanna, asa tone of voice asto. Majha tone dhad nahi tumhala kay kalnar hai. सिंपल आहे की नाही? टीचरचा टोन धड नाही, टीचरलाच कळत नाही कसा टोनिंगचा डिफरन्स दाखवायचा, तर स्टुडंट्सला काय कळणार आहे. अँड दिस इज सिम्पल लॉजिक. सो दिस इज समथिंग यू हॅव टू अंडरस्टँड की टोन ऑफ व्हॉइस प्लेज लॉट ऑफ इम्पॉर्टन्स. लाईक फॉर एक्झाम्पल, टुडे दीपाली वॉज हॅव्हिंग प्रॉब्लेम विथ हर दिस. ऑर फॉर एक्झाम्पल, नेहा डिंट प्रिपेअर, नेहा वॉज नॉट रेडी विथ हर प्रेझेंटेशन, फॉर एक्झाम्पल. ओके, आता नेहाने जेव्हा मला सांगितलं की मॅम नाही नाही मला वाटलं दीपालीचं होईल, मग माझं असेल तर हे, तर मी काय म्हटलं, ओके नो प्रॉब्लेम, मंडे बोथ ऑफ यू बी रेडी, देन वील हॅव युअर बोथ प्रेझेंटेशन. ठीक आहे, मी असं म्हटलं. आता ते जर मी टोनिंग असं केलं होतं,
किंवा मी असं म्हटलं ओके नो प्रॉब्लेम दीपाली वाय यू डिंट प्रिपेअर इट वॉज युअर टर्न ना. सो असं मी म्हटलं तर नेहा मला सांगेल की नाही मॅम असं झालं तसं झालं माझ्या जॉबमुळे मला वेळ नाही मिळाला. ओके नाव शी विल एक्सप्लेन मी इफ आय से वाय यू डिंट प्रिपेअर इट वॉज युअर टर्न ना टुडे सो यू शुड प्रिपेअर इट. की मग वॉट शी विल से सॉरी मॅम करून शांत बसेल कारण तिला मी अप्रोचेबल वाटतच नाही माझ्या टोनिंगमुळे आणि ह्याच्या पण हायपर जर मी झाले. What is this, Neha? You should be prepared. You were knowing it is your turn. Why you didn't prepare it? Now see, if Dipali is having problem, you could have presented it. Jhala, Neha shantat. Udya mandela hi antanna Neha cha tension ki baba, ata hai adhiz asha oradtat, ani kai mantil kai mhethi maja presentation da. So, your tone is going to be the reason for the reaction of that person. लक्षात ठेवा टोनिंगवर तुम्ही समोर ज्याला ड्युचू शकता मॅरिड कोण आहेत तुमच्यामध्ये असतील तर त्यांना बरोबर माहित असेल कसं नवऱ्याला ड्युचायचं राईट कसं बरोबर बोलायचं कसा टोन वापरायचा की तो डिवर्सलाच गेला पाहिजे की लगेच भांडण भांडणच काढायचं असतं ना त्या दिवशी मग ते ठरवलेलं असतं. सो ते बरोबर माहिती असतं किंवा गर्लफ्रेंड्स असतील बॉयफ्रेंड्स असतील त्यांना पण माहिती आहे गिफ्ट नाही दिलं हे नाही बोल काय काय काम आहे मला वेळ नाही आहे मी नाही ना टोनिंगच असं आहे की समोरचा इरिटेटच झाला पाहिजे राईट. हे सगळे ट्रिक्स वापरलेत तुम्ही कोणावर ना कोणावर तरी. सो दिस इज व्हॉट यू हॅव टू लीड नाव अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ टोन. टोनिंगमुळे यू शो लव्ह टोनिंगमुळे यू शो अँगर टोनिंगमुळे यू कॅन शो द अट्रॅक्शन अफेक्शन युअर ऍक्सेप्टन्स एव्हरीथिंग कॅन बी रिफ्लेक्टेड थ्रू युअर टोन. सो वर्क ऑन युअर टोन. तुम्ही बोलताना जर कोणी मोटिवेट होत नाही तुम्ही बोलण्यामुळे जर कोणी तुमचं ऐकत नाही तुम्ही बोलण्यामुळे जर लोकांचे गैरसमज होत आहेत तर ऑलवेज फोकस इज इट युअर टोन दॅट इज नॉट मेकिंग इट टू वर्क इन द वे यू वॉन्ट. बऱ्याचदा मुलींचे आवाज खूप नाजूक असतात गळ्यातनं आवाजच निघत नाही राईट. आजच सकाळी एका मुलीचा असंच ओरल्स होत्या मी ओरल्स घेत होते इंग्लिश एकदम छान आहे तिचा पण अटिट्यूड खूप आहे राईट. अँड तिला काय झालं माझ्या आधी ज्यांनी ओरल घेतली त्यांनी तिने अटिट्यूड दाखवलं म्हणून त्या लोकांनी तिला खेचलं खूप खेचलं आणि तिला असे जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले हु इज प्रेसिडेंट ऑफ इंडिया हु इज दिस ते तिला आले नाही राईट. हु इज प्रेसिडेंट ऑफ इंडिया वगैरे मध्ये जनरल नॉलेजचे आले नाही म्हणून शी वेंट अँड शी केम बॅक वेन आय वॉज देअर आणि डोळ्यात एकदम पाणी आणून ती म्हणे मॅम मेरा फिर से ओरल ले लो आय वॉज नॉट एबल टू आन्सर दो जी के क्वेश्चन्स अँड ऑल आय एम नॉट अवेअर ऑफ दॅट पॉलिटिक्स अँड ऑल अँड आय एम नॉट इंटरेस्टेड वगैरे सांगायला लागले. तर आय सेड इट्स ओके सरने आपको फेल नाही किया है पर हाँ आपको जी के क्वेश्चन्स थोडे पता होणे चाहिए क्योंकि कभी कभी इंटरव्यूअर्स आपको ऐसे क्रॉस करते. अभी क्या हुआ था उसकी अटिट्यूड की वजह से उसको इतना खींचा सामने वाले में तो उसका एटीट्यूड फिर भी नहीं गया. यू नो आई एम एक्सप्लेनिंग हर तो मैंने बोला जीके पे क्वेश्चन पूछ सकते हैं अभी जो आजकल चल रहा है जैसे कोविड चल रहा है ये एंड देन शी सेड कोविड एंड दैट थिंग ऑल आई नो अबाउट दैट ऑल थिंग इट इज ओनली अबाउट द पॉलिटिक्स दैट आई जस्ट डोंट लाइक इट मैम दैट इज व्हाई आई जस्ट डोंट नीड इट. अभी ये इतना एटीट्यूड भरा हुआ है तो ऑटोमेटिकली आपको इंटरव्यूअर खींचने वाले रिमेंबर. If you are trying to show like I am very smart, I am the only one who knows everything, तो गया वो लोग आपके अच्छे से खींचने वाले होते हैं. You know they also decide कि इसको ground पे लेके आता हूँ. ये orals में हुआ teachers के through तो वहाँ पे क्यों नहीं होगा बोलो interviewers के साथ. So you and why it is happening just by toning. Toning से उसके वो attitude दिख रहा था. सो योर टोनिंग इज व्हेरी इम्पॉर्टेंट. तो ये अगर लाइफ में आपके हो रहा है ना तो थोड़ा सा ध्यान देके देखो कि कहीं आपकी टोनिंग की वजह से तो नहीं हो रहा कि लोग आपको एरोगेंट बोलते हैं लोग आपको इगोइस्टिक बोलते हैं लोग आपको रूड बोलते हैं लोग आपकी बात नहीं सुनते या लोग आपका कभी किसी का ओवर डल टोन होता है कभी किसी का ओवर स्ट्रांग टोन होता है कभी किसी का ओवर डोमिनेटिंग टोन होता है. सो यू हैव टू मेंटेन अ प्रॉपर पिच ऑफ द टोन राइट. उसको प्रॉपरली मेंटेन करो थोड़ा सा स्लो डाउन करो थोड़ा सा वॉल्यूम बढ़ाओ जो जिस जगह पे जरूरत है यू शुड नो इट. दिस इज वेरी इंपॉर्टेंट थिंग रिमेम्बर टोन ऑफ योर वॉइस बिकॉज आई हैव सीन दिस डिस्ट्रॉइंग योर इंटरव्यूज डिस्ट्रॉइंग योर करियर डिस्ट्रॉइंग योर रिलेशंस बहुत सारी चीजें टोन के ऊपर होती है. तो यू हैव टू टोन डाउन योर टोन
right? So work on your tone, observe it. This is all I say. We often contact opinion for no other reason that we do not like the tone in which it is. Yes, this is what I have seen happening. Right? Sometimes if somebody says me, जैसे घर में मेरे होता है, suppose मेरे husband ने मैंने कुछ ऐसे ही suppose ये है and I have just thrown it over here and he is coming and telling me, जिस दिन वो मुझे ऐसे बोलेगा ना, राधिका ही तो का ठेवलस, खराब दिसते की नहीं, तिला नीट ठेव बर, तो second minute में मैं इसको उठा के उसके जगह पे रख लूंगी. लेकिन जब वो मुझे ऐसे बोलेगा ना, ही ठेवायची जागा आहे का, इथे ठेवतात का, करत नाही का तुला असं, वो दो दिन और वहीं पे पड़ा देगा. I will not keep it. Right? This is a natural reaction a human gives. Right? जैसे टोन है वैसे आप बिहेवियर एक्सपेक्ट करो. अगर मुझे ऑर्डर कर रहा है तो मैं भी नहीं करूंगी. अगर प्यार से बता रहा है तो मैं एक नहीं और दो चीजें करके आऊंगी काम की. राइट? सो दिस इज हाउ इट नेचुरली हैपेंस. सो एज अ लीडर, एज अ एमबीए स्टूडेंट, एज अ मैनेजर, एज अ एंटरप्रेन्योर, आपको किसी से काम करवाना है ना, तो आपको राइट टोन्स का यूज करना पड़ेगा, तभी आपसे वो लोग काम करेंगे. अगर आप बहुत बॉसी बन गए, बहुत डोमिनेटिंग बन गए, तो डर के मारे सुनेंगे भी लेकिन मन से काम नहीं करेंगे वो लोग. राइट? सो योर टोनिंग इज वेरी वेरी इंपॉर्टेंट. सो सी दिस कि वेदर योर टोनिंग इज अफेक्टेड और नॉट. एंड वन थिंग व्हाट आई वांट टू टेल यू इज अबाउट द, शायद ये मैंने आपको बताया, पर्सनल स्पेस. Learn to give personal space. Personal space is required. It is a kind of a body language या non-verbal communication जहाँ पे हर एक को एक अपनी personal space चाहिए होती है. हमारे Indian culture में personal space देने की हमें आदत नहीं है. हमें हर एक के life में interfere करने की बहुत आदत है. And especially our family people, we like to control their minute and minute. We want them to be micromanaged. And this is something causes a pressure or a burden, suffocating feel होता है. अगर आपको कोई हर एक मिनट के लिए micromanage कर रहा है, अगर आपके हर एक चीज को manage कर रहा है, तो you start feeling suffocating. बच्चों को भी होता है, पता है, घर में अगर आप हर मिनट का उनका हिसाब रख रहे हो, हर मिनट में उनको ये क्या कर रहा है, वो क्या कर रहा है, ये क्या देख रहा है, वो क्या देख रहा है, ये क्यों लिया, वो क्यों लिया, you know, they are not having independence only of being anything. So learn to give personal space. ये बाद में आपके स्पाउस के साथ आपको बहुत जरूरत पड़ने वाली है. रिमेम्बर दिस बिकॉज मेनी टाइम्स इट हैपन. और इंडियन कल्चर में ये है ना, मेल डोमिनेंस ये, तो मेल लोग अपना प्रेस ले लेते लेकिन फीमेल्स को नहीं देते. And this happens. We need to teach them कि we also need a personal space. जैसे थोड़ी देर मैं अंदर बैठी, तो मैं बैठती हूँ तो मैं मोबाइल देखूँ, मुझे कुछ भी करना है, मुझे मोबाइल देखना है, मुझे गाने सुनने, मेरा मूड है, मुझे गाने सुनने, तो ये स्पेस देनी चाहिए. ठीक है, तुझे नहीं ना टीवी देखना है, मत देख, तू जाके अंदर तुझे जो देखना है वो देख. पर अपने आप ही क्या होते हैं, नहीं नहीं सब टीवी देख रहे, तुझे भी आना ही पड़ेगा. हाँ, तू हमेशा ऐसे ही कर, सबको जब जो करना है तुझे करना ही नहीं है, तुझे हमेशा कुछ अलग ही करना होता है. यू ऑलवेज वॉन्ट टू स्टैंड डिफरेंट और फिर बोलना ये हो ना, द थिंग स्टार्ट्स गेटिंग कॉम्प्लिकेटेड. लर्न टू रिस्पेक्ट समबडी एल्स स्पेस. एवरीबडी नीड्स पर्सनल स्पेस. घर पे छोटे बच्चों को भी पर्सनल स्पेस लगती है. अगर थोड़ी देर वो खुद का कुछ खेलना चाहते हैं तो खेलने दो ना. हर बार आप बोलेंगे वही वो खेले, ऐसे जरूरी नहीं होता है. They have their own likings, they have their own mindsets. So learn this. ये घर से शुरुआत करो, घर पे सबको स्पेस देना स्टार्ट करो. प्रेशराइज मत करो, यही कर वही कर, यही करना है वही करना है. डू नॉट माइक्रो मैनेज एवरीवन. नो बडी इन द वर्ल्ड लाइक्स माइक्रो मैनेजमेंट. थिंक योर सेल्फ इन दैट प्लेस एंड सी इफ यू आर माइक्रो मैनेज, विल यू एंजॉय. कल जॉब कर रहे हो और पीछे आके बॉस हर पांच मिनट बार देख रहा है, क्या कर रहे हो, क्या कर रहे हो, क्या कर रहे हो, लैपटॉप पे क्या खुला है, कुछ टाइम पास तो नहीं कर रहा है, किसी से बात कर रहा है, कितनी देर बात कर रहा है, इतनी देर क्या चैटिंग कर रहा है, इतनी देर टाइम पास नहीं चलेगा. इमेजिन हाउ यूर वर्क प्लेस विल बी. यू नो ना, आई एम मैच्योर, आई एम एडल्ट, आई नो इतना मेरा काम है, मुझे ये काम दिन में खत्म करना है. लेट मी मैनेज इट माई वे. Why are you forcing me कि अभी इतना होना चाहिए, फिर थोड़ी देर बाद इतना complete होना चाहिए, ये तो micro management हो गया, right? So which things you will not like enjoying, do not force it on somebody else. Remember this. जो चीज आपको आपके साथ नहीं होनी चाहिए ऐसे लगता है, वो दूसरों के साथ मत करो. Because these are all the signs. ये जब body language आपकी better होगी ना, तब आपको देख के दूसरों की भी better हो जाएगी. But first you start correcting your body language. So this is how a soft skills and communication has lot of impact.
राइट सो सॉफ्ट स्किल और कम्युनिकेशन स्किल में ये सब चीजें है, उसमें नॉन वर्बल भी आता है, वर्बल भी आता है, और इन सब में कहीं ना कहीं सारा सॉफ्ट स्किल रिलेटेड है. Everywhere the soft skill is required. So it is very much required. आज सुबह ही एक स्टूडेंट ने मुझे एग्जाम्पल बताया, मैंने उसको वो आपको स्पेसेस सुनाए थे, अगर आपको याद है कि इंटीमेट एरिया रहता है, फ्रेंड्स एरिया रहता है, जो मैंने मेरे ख्याल से कम्युनिकेशन में या इसमें आपको पढ़ाया था, आई गेस. तो उसमें वो जो हमारे जोन्स रहते हैं अलग अलग, तो मैंने बताया था, और आपको हैंडशेक जब दिखाया था तो उस टाइम भी मैंने बोला था कि ये कॉर्पोरेट में या प्रोफेशनल लेवल पे अदर देन हैंडशेक नो टच इज अलाउड. राइट, कोई भी टच अलाउड नहीं होता है अदर देन हैंडशेक. आता काय होतं, तुम्ही कॉलेज मधनं जाता ना, तर कॉलेज लाईफ मध्ये आप दोस्त बन जाओगे, अभी जब क्लासरूम जॉईन करोगे तो आप अच्छे फ्रेंड्स बनोगे, आपका एक ग्रुप बनेगा. तो ग्रुप में होता है खांद्यावर हात टाक, पाठीवर थपकी मार किंवा टाळ्या दे वगैरे, हे सगळं चालतं. आणि इथून जेव्हा तुम्ही डिरेक्टली कॉर्पोरेट मध्ये जाता, तिथे पण तुमच्याच एजचे कलिग्स असतात, आणि मग तिथे तुमचं फ्रेंड सर्कल होते, अँड यू स्टार्ट टचिंग लाईक दिस टू द ऑपोजिट जेंडर. ऍट वर्क प्लेस अवॉइड सच काइंड ऑफ थिंग्स, रिमेंबर, बिकॉज एव्हरीबडी हॅज नॉट कम फ्रॉम द सेम बॅकग्राऊंड अँड दे मे नॉट टेक इट इन अ पॉझिटिव वे. अभी मेरे फ्रेंड्स स्टूडेंट ने आज सुबह ही मुझे उसके दोस्त का एग्जाम्पल बोला कि उसको पुणे में कंपनी में जॉब मिला था, एंड वहां पे क्या हुआ, उसकी जो फीमेल कलीग थी वो रोज अच्छे से बात करते थे, हाय बाय चैट करते थे ऐसे ही कॉमन वगैरह ऐसे. और एक बार उसके एक फ्रेंड ने बोला कि चलो फोटो खींचते हैं हमारी ग्रुप की, तो वो सेल्फी ले रहे थे. तो सेल्फी लेते टाइम ये उसके साथ में खड़ा था और उसने उसके ऐसे कंधे पे हाथ डाला, है ना, ऐसे हाथ डाल दिया कंधे पे फोटो निकालने के लिए. तो वो लड़की ने उधर ही पीछे मुड़ के उसको जोर से स्लैप किया in front of everybody, she slapped him, right? उसका इतना बड़ा इशू हुआ, बिकॉज कॉर्पोरेट में अगर फीमेल्स को मोलेस्ट किया जाता है तो उसका बहुत बड़ा इशू बनता है, एंड देयर इज नो वे बॉयज कैन डिफेंड इट, रिमेंबर दिस. तो उसका इतना बड़ा इशू हो गया, ऊपर तक गया, फिर वो कंपनी के सीईओ ने ये बंदे को बुलाया और उसको बोला, भाई तू यहाँ काम नहीं कर सकता, तू यहाँ पे खुद रेजिग्नेशन डाल, राइट? और ये न्यूज इसके मेरे स्टूडेंट तक आई, उसने इसको कॉल किया तो वो बोला, अरे यार मेरा कुछ इंटेंशन नहीं था, मैं दोस्त समझ के उसके कंधे पे हाथ डालने गया. ये क्यों हुआ, बिकॉज कॉलेज डेज में ये सब आप करते हो. तो वो है, ठीक है, आई एम नॉट सेइंग यू डोंट डू इट इन कॉलेज, बट यू हैव टू अंडरस्टैंड व्हेन यू आर इन अ प्रोफेशनल एटमॉस्फियर यू शुड नॉट डू सच काइंड ऑफ थिंग्स. यही मैंने प्रॉक्सिमिटीज में आपको सिखाया था, यही चीज मैंने आपको इसमें बोली. अब देखो लाइव एग्जाम्पल है आंखों के सामने कि जॉब चला गया बंदे का, और ऊपर से आपकी कैरेक्टर पे एक ये लग गया, वो बात अलग, यू आर लाइक दिस. सो दिस इज हाउ यू हैव टू बी वेरी केयरफुल व्हेन सर्टेन थिंग्स आर हैपनिंग अराउंड, एंड टेक केयर ऑफ योर ओन बॉडी लैंग्वेज. यू हैव टू बी वेरी प्रोफेशनल इन द प्रोफेशनल एनवायरमेंट एंड टेक केयर ऑफ योर वर्बल कम्युनिकेशन. सो आज तक जो मैंने निकाला था वो सारा खत्म हो गया है मेरा. सो मंडे को देखते हैं और इसमें क्या टॉपिक्स बचे, तो कंटिन्यू करके वो खत्म हो जाएगा हमारा ये चैप्टर. एंड देन इंटरव्यू का रहेगा हमारा, विच इज वेरी इंटरेस्टिंग एंड समथिंग दैट यू विल लाइक, राइट, इंटरव्यू थिंग. तो वो देखेंगे मंडे को. नेहा एंड दीपाली बी रेडी, ओके, विल स्टार्ट विद योर प्रेजेंटेशन. सो बाकी बच्चों को भी बोल दो कि शार्प आ जाए, ज्यादा लेट ना करें. Okay, yes, so then we'll stop. Everybody will stop and have a nice weekend. Take care, stay home, stay safe, and see you all on Monday. Bye. Yes, ma'am. Thank you. Thank you. Thank you, ma'am. Thank you, ma'am.